हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? तर मी पण बरी आहे. आणि जर तुम्ही आता हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. आणि आणि काय माहिती आहे का, बाजूला बेल आयकॉन आहे ना, त्याला काय काय ना घंटी दाबा. आणि दर महिन्याला किंवा 15-15 दिवसाला चॅनल चेक करत राहा की ज्यांना तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे ते यूट्यूबमधून अनसबस्क्राईब होत आहेत, म्हणजे हे होत आहे, तर परत तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीला दाबा, ठीक आहे? तर मैत्रिणीनो, आज हा मी हा व्हिडिओ घेऊन आली एक आश्रमचा व्हिडिओ, जे पुण्यामध्ये मॅडम आहेत, हा त्यांचा आश्रम आहे. पण मला आहे ना, पुष्कळ दिवसापासून ह्या आश्रमचं खटकत होतं, एवढं खटकायचं. आणि त्या आश्रमचं मी नाव इथे नाही सांगणार आहे, पण तुम्हाला कळेल, माझ्या थंबनेलवरून तुम्हाला समजेल की मी कोणत्या आश्रमचा विषय बोलत आहे. तर ह्या आश्रममध्ये म्हणजे मला जरा डाऊट होता, पण तो डाऊट आता माझा सगळा क्लिअर झालेला आहे. तर लोक बोलतील तुम्ही करता का. नाही बघा, मी करू नाही शकत कारण मी माझ्या घरी आहे, माझ्या मुलांबाळांना बघते. पण आश्रममध्ये काही लोक जे असतात ना, त्यांच्या आईवडिलांना सोडून जातात, किंवा काही लोकांना मुलांना बघता येत नाही, ते त्यांना सोडून जातात आश्रममध्ये. तर असंच त्या आश्रममध्ये पुष्कळ ह्या लोकांना सोडून गेलेले आहेत काही लोक. काही लोक तब्येत बरी नसेल तर ह्या मॅडम त्यांच्या फॅमिली मेंबरला बोलवतात, ते घेऊन जातात. किंवा लास्ट टाईमला मी एक आजोबा बघितलं होते, ते सुद्धा जेव्हा त्यांची डेथ झाली होती तेव्हा त्याचे फॅमिली मेंबर्स आले होते आणि ते घेऊन गेले होते. आता मला एक खबर कळालेली आहे या आश्रममध्ये. परवाशी एक असे माझ्या ओळखीची एक व्यक्ती गेली होती तिकडे, माझे एक फ्रेंड गेले होते तिकडे. आणि त्यांना तिथे गेल्यानंतर एक म्हणजे काहीतरी कसं तरी झालं, तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनो, ह्या त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला होता. तेव्हा ती घरी आहे ना, तिच्या घरी असलेली वृद्धाश्रममधल्या लेडीज आहे ना, त्यांना दूध देत होती. आणि दूध म्हणजे एवढं पातळ, आता बोलतात की अर्ध्या ग्लासाला अर्धा ग्लास द्यायचा असतो, पण त्या वृद्धाश्रममध्ये मी बघितलं होतं, आता एक ग्लासामध्ये म्हणजे अर्धं दूध नाही आहे, अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आहे आणि थोडंच दूध असेल म्हणजे कलरसाठी तसं तिथे दिलं जातं, कारण मी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे मला असं कळालं, आता हो आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी गेस्ट येताना आपले आईवडील आपल्याला बोलतात की छान करून राहायला पाहिजे, छान सुंदर हो. तसंच ह्या आश्रममध्ये मला एक गोष्ट कळाली की तिथं सांगून ठेवलेलं आहे की कोणी येताना ना जरा म्हणजे दाखवायचं की आम्ही मस्त आहेत. पण नाही, तिथल्या एका या आश्रममधली एक बाई आहे, तिचं बोलणं झालं त्या सरबरोबर. आणि ते सरचं सांगितलेलं माझं एवढं डोकं सटकलं ना, तुम्ही विचार नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्यापेक्षा आपल्या घरी असलेल्या एज झालेल्या लोकांनासुद्धा आपण हात उचलू नाही शकत, अजिबात हात नाही लावू शकत. परंतु त्या आश्रममध्ये ती जी आहे ना ओनर, ती सगळ्यांना मारते म्हणे, तर एकदम चुकीचं आहे. मला ह्या बाईचा डाऊट आलाच होता. तुम्हाला राग येतो, मग तुम्ही आश्रम ओपन केलेलं का आहे? बरोबर आहे की नाही मैत्रिणीनो? तर मला तर अजिबात नाही पटलं हे विषय. आणि म्हणजे ही पक्की खबर आहे की तिथे मारहाण होते आजोबा लोकांना आणि जे आजी आहेत त्यांना. आता ह्या मॅडम दाखवतात की बघा आम्ही डोळ्याचं ऑपरेशन केलं, हे असं केलं तसं केलं, तर हे यांच्या खिशातून काही पैसे जात नाही. लोकांनी आणून दिलेले गिफ्ट म्हणजे भांड्या, यांचा एक म्हणतात ना एक रूम भरून भांडे आहेत, एक रूम भरून. आणि तुम्ही खरोखर, मला ना एवढं वाईट वाटलं की मी ऐकताना मला म्हणजे एकदम हे झालं की आपल्या मुलांना पण जर आपण हात वरती उचलला ना तर ते शाळेत गेल्यानंतर आपल्याला जरा हे होतं. हात उचलत नाही हो मी, पण मी म्हटलं लोक तुम्हाला की जर कोणी त्यांच्या पूर्ण असं मारलं बिरलं स्वतः आईवडिलांनी तर ते शाळेत गेल्यानंतरसुद्धा जर आपण जर एक ओरडलंसुद्धा ना मुलांना, ते शाळेत गेल्यानंतर आपल्याला ना कसं तरी होतं, अरे बाबा कधी संध्याकाळ होते आणि कधी मुलं घरी येतात असं वाटतं. आणि ही बाई तिथे वृद्धाश्रममध्ये वृद्ध महिलांना आणि ते आजोबांना मारहाण करते, तर हे कितपर्यंत म्हणजे बरोबर आहे मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणीनो. मला तर जेव्हा ते ऐकलं मी, तर
तर मला पुष्कळ वाईट वाटलं. आणि फूड बीट फूड जे आहे ते कोणी आलं ना तर तिथे दाखवण्यासाठी फक्त त्या दिवस चांगलं बिंगलं करतात, बाकीचं काहीही नसतं मैत्रिणी. तुम्हाला माझा व्हिडिओ कितपर्यंत आवडला, कुठपर्यंत आवडला तर नक्की मला सांगा. पण खरोखर जर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घेता येत नसेल तर का घेता तुम्ही? आणि मला एवढं सांगायचं आहे की ती फक्त व्हिडिओ पुरतं तुम्ही तेवढं त्यांना हे करू नका, ठीक आहे ना? ते लोक येत आहेत. आता घरात तुम्ही दररोज क्लीन क्लिअर म्हणजे छान असायला पाहिजे. पण कोणी ते लोक येत आहेत, ते व्हिडिओ काढतात, चांगले कपडे घालून बसा, असं हे सगळं इन्स्ट्रक्शन केलं जातं तिकडे. मला तर एक असं वाटतं की कोणीतरी एखाद्या व्यक्तीने न सांगता तिथे जाऊन सगळं चेक करायला पाहिजे, कारण मला नाही वाटत तिथे जे आजी आजोबा आहेत ते सुरक्षित आहेत. मला नाही वाटत की ते सेफ आहेत. तर मला असं वाटतं जर हा माझा व्हिडिओ कोणी बघत असेल तर खरोखर तुम्ही जाऊन तिथे चेक करा, कारण तिथे पुष्कळ मारण होते असं मी ऐकलेलं आहे. आणि तिथल्याच कोणीतरी एकाने हा विषय माझे जे फ्रेंड्स गेले होते त्यांना सांगितलेला आहे. आता हा व्हिडिओ जेव्हा माझा निघेल आणि जेव्हा त्यांना कळेल तर तेव्हासुद्धा तिथे काहीसुद्धा होऊ शकतं. त्यासाठी जर तिथे जवळपास कोणी राहत असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि मला सांगा की तिथे खरोखर असं होत आहे का. म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे एखाद्याची चूक असेल तर मी दाखवते किंवा काही बोलते. पण मला खरोखर एवढं वाईट वाटलं की मला अगोदरपासून डाऊट होताच पण हा डाऊट क्लिअर झाला जेव्हा माझे जे फ्रेंड्स आहेत तिथे जाऊन आले आणि तिथून हे मला समजलं की ते आजी आजोबांना मारहाण होते, ठीक आहे. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काही कमेंट करा. पण खरोखर हो जर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घेता येत असेल आणि फक्त यूट्यूब चॅनलसाठी हे सगळं चाललं आहे म्हणजे यूट्यूबमधून पैसा येतो आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्ही हे असं ते त्या लोकांना हे करतात फक्त व्हिडिओसाठी, मला नाही पटत हो मैत्रिणींना. तुम्हाला पटतं का? तुम्ही असं मारहाण कराल का तुमच्या घरी असलेल्या आजू आजोबा किंवा आईला? असं तुम्ही अनाथाश्रममध्ये पाठवाल का? मला तर नाही समजलं. आता मध्ये ती एक बाई आली होती बघा, ते पोरीला म्हणजे तिच्या नवऱ्याकडून तिला मारहाण झाली होती, ती पण आता गेली आहे कारण तिला पण तिथे तसंच झालेलं आहे असं मी ऐकलं आहे. पुष्कळ त्या म्हाताऱ्याकडून, त्या घरी असलेल्या म्हाताऱ्याकडून एवढं काम करून घेतात ना तुम्ही विचार नाही करू शकत. त्यांच्याकडून पुष्कळ काम करून घेतात म्हणे. तर तसं करू नका. जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही करू नका. आणि जर आश्रम चालवण्यासाठी तुम्हाला पुष्कळ लोक भेट देऊन म्हणजे भेटून जातात, तुमच्याकडे सोर्स आहे हो इन्कमचा, तुमच्या चॅनलचं एक काय अकाउंट करा हे करा, पण एक लोकाला एक किंवा मॅनेजमेंट ठेवा, बाकीचं काही नाही. उचलू नका प्लीज, विनंती करते ते आजी आजोबांना मारहाण करू नका. माझा व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि काय करा कमेंट करा. बाय बाय.